शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब हे मतदानाकरता आलेलं आहे. शाहरुख, गौरी, त्यांचा मुलगा हे सगळेजण मतदानाकरता आलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. मुंबईमध्येच मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतायत शाहरुख खान आणि कुटुंबीय. सगळे सेलिब्रिटी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन काही ठिकाणी तर रांगा असतील तर रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. शाहरुख खान आणि कुटुंबीय आत्ताच मतदान केंद्रात शिरले आहेत आणि काही वेळामध्ये ते आपलं मतदान पूर्ण करतील. मतदान केंद्रावर शाहरुख खान आणि कुटुंब पोहोचलेलं आहे आणि आपलं मतदान ते पार पाडतील. मतदान केंद्र आहे जिथे काही क्षणापूर्वी शाहरुख खान आज जाताना आपल्याला बघायला मिळाले होते. मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क शाहरुख आणि फॅमिली बजावत आहेत. सहकुटुंब शाहरुख खान यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. गाडी मतदान केंद्राबाहेरच उभी आहे. मतदान करून बाहेर येतील शाहरुख खान आणि कुटुंबीय. शाहरुख आत्ताच मतदान केंद्रावर गेले आणि मतदान पार पाडलेलं आहे. चंकी पांडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. चंकी पांडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अर्जुन रामपाल यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. अर्जुन रामपाल हे एकटेच आले होते मतदान करायला आणि मतदान करून ते गाडीत परत बसताना आपल्याला दिसत आहेत. मुंबईमध्ये या सगळ्यांची मतदान केंद्र आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आहेत फक्त आणि वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान हे सगळे सेलिब्रिटी पार पाडत आहेत. शाहरुख खानच्या मतदान केंद्राबाहेर आत्ताच तो मतदान केंद्रामध्ये गेला पण त्याच्या मतदान केंद्राबाहेर प्रचंड गर्दी फॅन्सची बघायला मिळते. फक्त शाहरुख खानची एक नजर आपल्यावर पडावी, तो एकदा आपल्याला दिसावा, लांबून का होईना त्याला बघता यावं म्हणून त्याचे फॅन्स बघा लगेच मतदान केंद्राबाहेर त्यांनी गर्दी केलेली आहे. एकदम साध्या शर्ट पॅन्ट म्हणजे जीन्स आणि शर्ट अशा वेशामध्ये शाहरुख खान आलाय आणि सहकुटुंब तो आपलं मतदान आत्ता करतो आहे. पण मतदान केंद्राबाहेर मात्र शाहरुखची वाट बघण्यासाठी ही काही क्षणामध्ये इतकी गर्दी झाली. अगदी काही क्षण झाले मतदान केंद्रात जाऊन शाहरुखला